पक्षाची सपशेल माघार, चारही अर्ज घेतले मागे, मनसेचे दोन, शिवसेना एक, अपक्ष दोन आणि शेकाप एक अर्ज मागे. कर्जत नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2019 आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात एकूण 10 उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. वॉर्ड क्रमांक 2 मनीषा जनार्दन भासे पक्ष शिवसेना, वॉर्ड क्रमांक 8B अपक्ष उमेदवार नितीन परमार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर वॉर्ड क्रमांक 4 सुदेश देवघरे हे अपक्ष उमेदवार यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. वॉर्ड क्रमांक 9 मनसेच्या दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. भरत जंगम आणि स्मिता सविते हे दोन उमेदवार आहेत. काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत केवळ 4 उमेदवारांचे अर्ज भरले होते. त्या चारही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेत नगरपालिका निवडणुकीत सपशेल माघार घेतली आहे. यात मुकेश सुर्वे, संदीप पाटील, पुंडलिक भोईर आणि इरफान अत्तर या 4 उमेदवारांचा समावेश आहे. मात्र अर्ज का मागे घेतले यावर काँग्रेस नेते बंधू पाटील यांच्याशी फोनवरून रायगड मिररने संपर्क साधला असता त्यांनी अधिक बोलण्यास नकार देऊन पुढील काँग्रेसची दिशा काय आहे हे लवकर स्पष्ट करण्यात येईल असे सांगितले. तर वॉर्ड क्रमांक 1 शेका पक्षाचे सुहास कोकाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. ब्युरो रिपोर्ट, रायगड मिरर.